सर आपण नेहमी असं म्हणतो की आपण अनेक लोकांना काही नियम घेत असतो, इन्स्पायर करत असतो, स्वातंत्र्य सावरकरांकडून तुम्ही किती इन्स्पायर झाला? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे 360 डिग्री आहे. एक अत्यंत विलक्षण बुद्धिमान व्यक्ती, एक निडर आणि बेडर अशा प्रकारचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, एक समाजसेवक, एक जाती प्रथेच्या विरुद्ध लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक, मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक, अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात. त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच, पण त्याचसोबत भारतीय संस्कृती, हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे, आणि म्हणून आम्हाला नेहमीच ते प्रेरणा देत राहते. आज रणदीप सर आहेत, आज अंकिता आहे बाजूला, त्यांचं तुम्ही ट्रेलर पाहिला असेलच, अर्थात तुमचा बघितला असेल, या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही सिनेमासाठी आला, आज तो आनंद वेगळा की त्यांच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायला मिळतात? नाही, मला मला दोन्ही मी दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो. बघा, एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे, आणि तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर रणदीप हुडांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचं ची घटना आहे. आणि या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो. अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण म्हणू शकतो तशा प्रकारचे हा सिनेमा आहे. सर, एक तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक तर स्वतः गृहमंत्री आहात, स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये असे कुठले डिफेन्स त्यांचे गुण आहेत जे आपल्याला व्यक्तिशः भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहेत? मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करणं, डिफाईन करणं अतिशय कठीण आहे. त्यांचे जातीउच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ती कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत. विज्ञानाधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे, जीवनामध्ये कुठलीही गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आहे. आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी ही त्यांनी तयार केली. जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की 1857 युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं समर ते होतं. त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येतो हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं. नाही, राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन. आहेच, आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळे जे जे विषय मी मांडले आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मुलांपर्यंत ते पोचवलं पाहिजे. पण मी असं म्हणतो की आजच्या परिस्थितीतलं सगळ्यात पॉवरफुल माध्यम काय आहे तर ते सिनेमा आहे. हे माध्यम खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतं, युवा पिढीपर्यंत पोचतं, आणि म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की आमच्या युवा पिढीने हा सिनेमा बघितलाच पाहिजे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.